नमस्कार पशुपालक बंधूंनो, आपल्या मुक्तसंचार गोठ्याचं व्यवस्थापन करत असताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा समोर येतो, तो म्हणजे जनावरांचं आरोग्य. जनावरे आजारी पडल्यावर त्यांच्यावर उपचार करण्यामध्ये पशुपालकांचा बराच खर्च होतो आणि परिणामस्वरूपी गोठ्याचं बजेट कोलमडतं आणि हा व्यवसाय आपल्याला परवडत नाही. त्यासाठी प्रभावी व स्वस्तातील उपचार पद्धत म्हणजे आयुर्वेदिक पद्धत, म्हणजेच आपली घरगुती पारंपरिक उपचार पद्धत. परंतु ही उपचार पद्धती करत असताना बऱ्याच वेळा आयुर्वेदिक साहित्य तसेच वनस्पती सापडत नाहीत. हीच गोष्ट लक्षात घेता गोविंद डेअरीने आपल्यासाठी रेडी टू यूज म्हणजेच वापरण्यासाठी तयार असलेली आयुर्वेदिक औषधे आणली आहेत. त्या औषधांमुळे जनावरांचे आरोग्य आपण बरे करू शकतो. या औषधांमुळे आपण जनावरांचे बरेच आजार बरे करू शकतो, जसं की स्तनदाह, अपचन, दूध वाढीस मदत करणे, चामखेळ, भेगा, देवी, ताप येणं, जुलाब, जखम, गोचीड, माशा, या सर्व आजारांवरती ही औषधे वापरली जातात. या सर्व आजारांची औषधे आज गोविंद डेअरी आपल्या पशुपालकांसाठी उपलब्ध करून देत आहे. आता कोणकोणत्या आजारांवर कोणकोणती औषधे वापरली जातात ते पाहूयात. त्यामध्ये आजार आहे स्तनदाह. स्तनदाहावरती मस्टिक्युअर हे नावाचं औषध वापरलं जातं. त्यानंतरचा आजार आहे तो म्हणजे अपचन. यावरती रुमॅटोर हे नावाचं औषध वापरलं जातं. त्यानंतरनं दूध वाढीसाठी आपण मिल्कलेट हे औषध वापरू शकतो. त्यानंतरनं चामखीळ, भेगा, देवी या आजारांवरती आपण क्रॅकहील नावाचं औषध वापरू शकतो. तसेच गाईला ताप येत असेल तर आपण पायरॅक्सकेअर हे नावाचं औषध वापरू शकतो. त्याचबरोबर गाईंना जुलाब होत असतील तर डायर एंड हे नावाचं आपण औषध वापरू शकतो. गाईंना जखमा झाल्या असतील, जसं की खुरातील जखमा किंवा लंपी स्किन डिसेजमुळे आलेल्या जखमा, यावरती आपण हील ऑल हे औषध लावू शकतो. तसेच आपल्या गोठ्यामध्ये माशा, गोचीड अशा बऱ्याच परजीवींचा वावर असतो, यासाठी आपण फ्लाय रिपेल हे औषध वापरू शकतो आणि आपल्या गोठ्यामध्ये त्यांचं प्रमाण कमी करू शकतो. अशा आजारांवरती आपण या औषधांमुळे उपचार करू शकतो. पाहिलं तर असे बरेच आजार आज स्वस्तात अगदी सहजपणे बरे होऊ शकतात. या औषधांमुळे आपण जनावरांचे आरोग्य सांभाळू शकतो. या तयार औषधांचा वापर आपण प्राथमिक उपचार म्हणून करू शकतो आणि जनावरांचे वेगवेगळे आजार 80-90% हे आपण पहिल्या टप्प्यातच बरे करू शकतो. आणि आजार अधिक बळावला असल्यास या औषधाच्या वापराबरोबरच आपण जनावरांना पशुवैद्यकांच्या मदतीने बरे करू शकतो. तर मग या औषधांचा वापर करा आणि आपल्या पशूंचं आरोग्य मस्त व तंदुरुस्त ठेवा. ही औषधे मिळवण्यासाठी व या औषधांची अधिक माहिती हवी असल्यास आपण गोविंद डेअरीच्या दुग्ध संकलन केंद्राला भेट देऊ शकता अथवा गोविंद डेअरीतील मेडिकल शॉपला भेट देऊ शकता. धन्यवाद.